माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं ते पत्र व्हायरल झालंय आणि त्यावरून राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू आहे शेवटी पंकजा मुंडे यांना त्याच्यावरती खुलासा करावा लागला अद्याप माझी विधानपरिषदेची उमेदवारी निश्चित झाली नसल्यानं त्यांना सांगावं लागलं विविध कार्यालयांकडं थक ना थकबाकी असलेलं प्रमाणपत्र मागण्यासाठी मुंडे यांच्या पी एनं पत्र तयार केलं होतं महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांकडून नऊ सदस्यांची महाराष्ट्र विधान परिषदेसाठी निवडणूक होती आहे या निवडणुकीसाठी मला उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे यासाठी आपल्या विभागांचं संबंधित देय शासकीय रकमांबाबत ना देय प्रमाणपत्र नो ड्यूज हे आपलं सही शिका आणि सीलसह प्रमाणित करून तात्काळ मला देण्यात यावं तसंच त्याच्या मूळ स्वाक्षरीतील प्रत पत्त्यावरती पाठवावी असं या पत्रात लिहिण्यात आलं होतं हे पत्र कोणाकडून तरी लीक झालं आणि ते सोशल मीडियावरती फिरत आहे त्यावरून पंकजा यांची विधान परिषदेची उमेदवारी निश्चित असल्याचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला आणि त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चाही सुरू झाली या नऊ जागांपैकी चार जागा भाजपच्या उमेदवारांना मिळणार आहेत त्यात मुंडे यांच्यासह एकनाथ खडसे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची चर्चा आहे तसंच रणजित सिंग मोहिते पाटील हर्षवर्धन पाटील रिपब्लिकन पक्षातील इच्छुक यांचीही नावं घेतली जात आहेत त्याविषयी संबंधित नेत्यांच्या संपर्कात उत्सुकता आहे खडसे यांनी तर पक्षश्रेष्ठी आपल्या नावाचा विधान परिषदेसाठी विचार करतील असं जाहीरपणे सांगितलंय या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंडे यांचं पत्र व्हायरल झाल्यानं त्यावर त्यांना खुलासा करावा लागला कोणाच्याही उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडून कोणताही अंतिम निर्णय झालेला ना नाही सर्व संभाव्य नावांसाठी कोरोनाच्या बंधनांमुळे कागदपत्र जमा करून ठेवण्यात येत आहेत माझ्या ईमेलवरून माझ्या पीएने परस्पर विधानसभेतील मथळा उतरवला ते कोणी व्हायरल केलं बातमी झाल्यावर मला कल्पना आली स्पष्ट करत आहे असं यावरती स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरती दिलं आहे